मी श्री किशोर अभिमन पाटील प्राथमिक शिक्षक मी आपणासमोर सादर करीत आहे इयत्ता तिसरी गणित वजाबाकी हातचेची। पाहूया वजाबाकी हातचेची कशी करायची। या अगोदर आपण पाहिलं वजाबाकी करताना एक नियम शिकलो, मोठ्या संख्येतनंच लहान संख्या वजा होती, लहान संख्येतनं मोठी संख्या वजा होत नाही, मग काय करायचं? तर मग शेजारच्याकडनं उसना घ्यायचा, म्हणजेच हातचा घ्यायचा। तर पाहूया आपण वजाबाकी हातचे। मी तुम्हाला काही नोटा दाखवतो, तुम्ही त्या ओळखायच्या। बघा बरं, कितीची नोट आहे? एक रुपयाची। व्हेरी गुड, एक रुपयाची नोट आहे। ही कितीची नोट आहे सांगा बरं? 10 रुपयाची। व्हेरी गुड, 10 रुपयाची नोट आहे। आणि ही कितीची नोट आहे? 100 रुपयाची। अरे वा, तुम्हाला सर्व नोटा ओळखता आला, शाबास, विद्यार्थी हुशार झाले। मी आता तुम्हाला 1 रुपयाच्या नोटा दाखवतो। ह्या किती आहेत त्या मोजूया आपण। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। 1 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे किती रुपये झाले? 10 रुपये। व्हेरी गुड, 10 रुपये झाले। मग मी असं जर म्हटलं 1 रुपयाच्या 10 नोटा आणि 10 रुपये सारखे झाले का? मग हो। व्हेरी गुड, 1 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 10 रुपये। मग असं म्हणता येईल 1 दशक म्हणजेच 10, 1 दशक म्हणजेच 10। मग आपण दशकाची ओळख शिकलो। आता मी तुम्हाला ही 10ची नोट दाखवली, बरोबर। आता आपण 10च्या काही नोटा मोजूया। 10च्या नोटा मोजूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 किती रुपये झाले कोण सांगेल? 100 रुपये। व्हेरी गुड, 100 रुपये। जर मी असं म्हटलं 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 100 रुपये आणि 100ची 1 नोट म्हणजे 100 रुपये, बरोबर झाले का? हो बरोबर, म्हणजेच 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 100 रुपये आणि 100ची 1 नोट। मग असंही म्हणता येईल आपल्याला की 10 दशक म्हणजेच 1 शतक। काय? 10 दशक म्हणजेच 1 शतक। पण यापूर्वी आपण पाहिलं की 10 एकक म्हणजेच 1 दशक, म्हणजेच 100 एकक = 10 दशक = 1 शतक। आली लक्षात दशकाची आणि शतकाची ओळख? व्हेरी गुड। मग आता आपण वजाबाकी हातचेची करताना कधी कधी 1 शतक किंवा 1 दशक मोकळा करावा लागतो। जास्त शतक किंवा जास्त दशक असले तरीही 1च शतक आणि 1च दशक मोकळा करावा लागतो। धन्यवाद।